सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी तुम्ही करत असताना एका आठवड्यात किंवा एका 10 दिवसात हे जर होत असेल आणि त्याच्या जुन्या त्रुटी परत राहत असतील तर परत तोच विषय पुढं आपल्याकडे येऊ शकतात की हा समाज मागास नाही आहे आणि तुम्ही यांना मागास सिद्ध कसं करताय. म्हणून ज्या त्रुटी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. पण फुल प्रूफ तुम्ही त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या समाजावर सुद्धा कुठं अन्याय होता कामा नये. कारण का सर्वोच्च न्यायालय विचारणार आहे पूर्वी काय केलं संरक्षण तुम्ही, आत्ताच्या संरक्षणमध्ये काय फरक आहे, हे निश्चित प्रश्न पुढं येणार आहे. म्हणून त्याची तयारी सरकारने ठेवावी असं माझी सरकारला सूचना आहे. साधारण यामध्ये 150 अधिक प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. सामाजिक आरोग्य शैक्षणिक अशा विविध बाबी यामध्ये तपासल्या जाणार आहेत. सरकारच्या पुढं स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने या गरीब मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकत नाही हे क्लिअर केलेलं आहे. तुम्ही सामाजिक मागासच नाही आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे कुणी केलेलं आहे, सुप्रीम कोर्टने. मागच्या वेळी मागासवर्गाने सांगितलं होतं की सामाजिक मागास सिद्ध आहोत, पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लाईन दिली आहे की तुम्ही नाही आहे, ती नेमकी लाईन काय आहे? हे 150 प्रश्न असून देत काय आणि 200 प्रश्न असून देत. साधा माझा सरकारला सूचना ही राहील आहे की ज्या त्रुटी आहेत, म्हणजे उदाहरण ते अनेक 1000 पानाचं पानं हे ट्रान्सलेट झाले नव्हते, किंबहुना अनेक आहेत त्याच्यात मी आता खोल जात नाही, त्याच गोष्टी मी सगळ्या बोलतो. सरकारने एवढंच करायला पाहिलं आहे की ज्या सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी आहेत, भोसले समितीने केलेल्या शिफारसी आहेत परत की ज्या गायकवाड अहवालामध्ये त्रुटी राहिल्या होत्या काय कारण असतो, त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि फुल प्रूफ हे सर्वेक्षण करा. कारण का शॉर्टकट नाही याच्यात, कारण शॉर्टकटनी तुम्ही जर गेला तर परत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मग ते क्युरिटी पिटिशन असेल किंबहुना आणि तुम्हाला कसलं आरक्षण द्यायचं आहे त्यामध्ये 100% अडकणार आणि 100% तुमचं ते उडवलं जाईल. म्हणून तुम्ही फुल प्रूफ करा, शॉर्टकट अजिबात वापर. लोकांना खुश करण्यासाठी, समाजाला खुश करण्यासाठी शॉर्टकट हा पर्याय नाही आहे. धनंजय पाटील 20 तारखेपासून मुंबईच्या दिशेने जात आहेत. सरकारकडून वारंवार त्यांना मुंबईकडे येऊ नका असं सांगितलं जाते, मात्र तरी ते ठाम आहेत आणि प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यामुळे कसं बघताय कोणाच्याकडे काय करण्याची? मनोज जरांगे हा प्रामाणिक पद्धतीने आपल्या कसं आरक्षण मिळावं समाजासाठी हा त्याचा लढा आहे, ते कौतुकच आहे. पण माझी विनंती हीच राहणार आहे की न्यायिक बाजू आणि भावनिक बाजू याचा समतोल कसा साधता येईल, हा समतोल सरकारने आणि मनोज जरांगे पाटलांनी काढावा अशी माझी दोघांना विनंती राहील. शेवटी आरक्षण हे सर्वांनाच पाहिजे, पण आरक्षण मिळवताना सुद्धा अनेक वेगवेगळे टप्पे आहेत. जसं मगाशी आपण म्हटलं की सामाजिक मागास सिद्ध होणे हा एक टप्पा आहे, म्हणून मनोज जरांगे पाटील आणि सरकारने न्यायिक आणि भावनिक ह्याचा मधला समतोल कसा काढून आरक्षण देता येईल ह्याच्याकडे दोघांनी लक्ष घालावं अशी माझी विनंती राहील. आत्ताच मी मगाशी तिथं प्रेसला याच्या अगोदर किंबहुना तुमच्याशी संवाद साधायच्या अगोदर माझं विनोद पाटलांशी बोलणं झालं. विनोद पाटलांनी जी याचिका दाखल केलेली आहे आणि उद्या क्युरेटिव्ह पिटिशनचं उद्या त्यांनी निकालाची तारीख दिलेली आहे. किंबहुना उद्या सुप्रीम कोर्ट सांगणार आहे नेमकं क्युरिटी पिटिशन आम्ही एक्सेप्ट करू की नाही करू. पण विनोद पाटलांच्या बोलण्यावरनं आणि मी त्यांचं जे सगळं संभाषण ऐकल्यानंतर मलासुद्धा पूर्ण विश्वास वाटतो आहे की उद्या हिअरिंगसाठी हे ते निश्चित घेतील आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय हे सकारात्मक असण्याची शक्यता आहे. राजे, 2 प्रहार या आरक्षणाच्या बाबतीत आढळून येतात. एक तर कुणबीमधून आरक्षण द्या ओबीसीच्या आतलं आणि दुसरं काही मराठी आहेत ते आम्हाला कुणबीमधून नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या असं म्हणतात. मग हा सगळा याच्यावरती संभ्रम निर्माण झाला आहे, तोडगा याच्यावरती कसा? नाही, अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. कारण का कोकणात तुम्ही गेलात तर त्यांना मराठ्यामधून पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रातनं गेलं तर अनेक लोकांना म्हणतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतं उत्तम, नाही मिळालं तर आम्हाला एक मराठ्यामधूनच द्या. मराठवाड्यातली मत वेगळे, परत खानदेशमध्ये वेगळं मत आहे. पण माझं असं म्हणणं आहे शेवटी आरक्षण हे महत्त्वाचं आहे. तर गरीब मराठ्यातल्या लोकांना जर आरक्षण मिळत असेल कुणबी म्हणून तर कुणबी प्रमाणपत्र देऊन करा जर त्यांच्याकडे पूर्वीचे रेकॉर्ड जर सापडत असतील. किंबहुना अनेक लोकांना मिळणारसुद्धा नाही आहे कुणबी प्रमाणपत्र, म्हणून तुम्हाला एक वेगळं मराठा आरक्षणसुद्धा एक पॅरलली
हे तुम्हाला करावंच लागेल, कारण का सगळेच काही खुश होऊ शकत नाहीत कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून, कारण का तुमच्या कुठेतरी रेकॉर्ड पाहिलं ऑफिशियली, कुठेतरी नोंद पाहिलं आहे, आणि नोंद असल्याशिवाय तुम्हाला ते कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणार नाही. पण बाकीच्यानं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, ज्यांच्याकडे कुठलाच रेकॉर्ड नाही, कुठलेच दाखले नाहीत, त्यांना तुम्हाला मराठा एक वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं लागेल. मग त्याला त्याचेसुद्धा वेगवेगळे टप्पे आहेत. ते 50% आत आहेत, 50% वर आहेत, 50% वर जर द्यायचं असेल त्याला अनेक अडथळे आहेत. ते अडथळे मी नेहमी मी बोलत आलेलो आहे. परवा मी दिल्लीतसुद्धा ती मीटिंग त्या संदर्भात घेतली. ते 50% आत द्यायचं असेल त्याला वेगळेवेगळे अडथळे आहेत. त्याच्यासाठी एक वेगळी समिती म्हणा, एक वेगळं, सगळ्यांना या सगळे विषय माहिती आहेत. म्हणजे मला तेच तेच बोलावून त्यातलं वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. पण ओबीसी मधून त्याला छगन भुजबळांतर विरोध केला, त्याचा विरोध प्रखरपणे जाणवते. त्यांना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा. माझा उलटा संमत आहे की ओबीसी आणि मराठा हा वाद होऊ नये. ह्याच्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग जो असेल, हां, जी आता चालू आहे ते चालू राहून दे, पण इन फ्युचर, भविष्यात तुम्हाला जर ह्यातला मार्ग कायम स्वरूपी जर काढायचा असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने बिहारसारखं जात निहाय तुम्हाला सगळी करावं लागेल, संरक्षण करावं लागेल आहे. म्हणजे एकदाच तुम्ही ठरवावं की किती जाती, किती म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीतल्या लोकांनी त्याचा लाभार्थी झालेले आहेत, किती झालेले नाहीत. कारण का अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे, अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे. आमचं आरक्षण दिलं म्हणतात, पण आम्हाला आरक्षणचं आम्ही लाभार्थीच नाही आहोत. म्हणून ह्याच्यासाठी परत एकदा बिहारच्या सिस्टमप्रमाणे पूर्ण समाजाचं हे संरक्षण व्हायला पाहिजे, SC आणि ST सोडून. आणि म्हणून माझी सरकारला राहणार आहे की तो बिहार पॅटर्न तुम्ही वापरणं गरजेचं आहे. आणि माझं तर उलटं त्याच्या पलीकडे आहे की जे म्हणजे घटनेत सुद्धा लिहिलेलं आहे की 10 वर्षानंतर एकदा रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि रिव्हिजन झालं तर आपल्याला समजते की कोणाला त्याची गरज आहे, कोणाला त्याची गरज नाही आहे. म्हणून हा एक प्रोसेस आहे, तो प्रोसेस दुर्दैवाने तो होत नाही आहे. म्हणून दर 10 वर्षांनी ते त्याचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. आणि बिहारसारखं पूर्ण जातनीय जनगणना त्याची म्हणजे त्या जनगणनाच्या माध्यमातून ते संरक्षण व्हावं. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, पण काही मराठा समाजाचे नेते म्हणतात की ते आंदोलन चुकीच्या बेसवर आधारित आहे, कारण ते भावनिकरित्या ते मागत आहे. सरकारचं पहिलं चुकलं. मी परवा सगळ्या चॅनल्सला मी इंटरव्ह्यू दिला होता, मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय त्यांनी मुंबईत यावं, तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होतं तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं. जे तुम्ही आरक्षण म्हणते आम्हाला कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं, याचा अर्थच काय, तुम्हाला 50% वर द्यायचं. तर 50% वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अर्थ काय की तुम्हाला थोडक्यात ACBCचंच आरक्षण द्यायचं. ते ACBCचं आरक्षण दिलं, तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागास सिद्ध झाला तरी तुम्ही वरती सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार काय. सर्वोच्च न्यायालय म्हणणारच की तुम्ही इंदिरा सानेची केस 1992 जर पाहिली, जे इंदिरा सानेने कोट केलं होतं की तुम्ही तुम्ही 50% वर जायचं असेल तर तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती किंवा असाधारण परिस्थिती ही निर्माण व्हायला पाहिजे. असाधारण परिस्थिती म्हणजे काय, सोप्या भाषेत म्हणजे ते फारफ्लंग अँड रिमोट अशी परिस्थिती पाहिजे. आता फारफ्लंग अँड रिमोट म्हणजे काय, दुर्वर आणि दुर्गम. आणि सोप्या भाषेत म्हणजे काय, जिथं रस्ता नाही, जिथं पाणी नाही, जिथं लाईट नाही, अशा लोकांना तुम्ही म्हणजे त्याला अपवादात्मक परिस्थिती म्हणतात. ही तर परिस्थिती देशातच राहिली नाही. सगळे आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान म्हणतात काय की आपल्याला सगळीकडे रस्ते आहेत, सगळीकडे पाणी आहे. मग हे परिस्थिती राहिली. ही 1992 त्याची स्टेटस आज का तुम्ही ठेवू शकता. म्हणून मी दिल्लीतसुद्धा माझं ज्यावेळी 105व्या घटना दुरुस्थितीत किंवा 106व्या घटना दुरुस्थितीत मी ज्यावेळी बोललो होतो की तुम्हाला हा जो राज्याला अधिकार दिलेत म्हणतात, राज्याला अधिकार दिले म्हणजे 50% जर वर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंदिरा सानेची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना. पण हा काय संविधानिक शब्द नाही आहे, हा एक गाईडलाईन दिलेली शब्द आहे सर्वोच्च न्यायालयाने. तुम्ही पार्लमेंटमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये हे शब्द एक त्याचे निकष बदला.
की असाधारण परिस्थिती म्हणजे काय, अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, हे बदलात ना तुम्ही. हे सोपं आहे की तुम्ही आज हे पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यून करून, पंतप्रधान ह्याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो. मग त्या राज्याला अधिकार दिले 106व्या घटनेच्या आधी, त्याला काय ते अर्थ आहे? आणि म्हणून जे तुम्ही जो प्रश्न विचारला की एक तर कुणबी प्रमाणपत्र तुमच्या नोंद असेल ते देऊन टाका तुम्ही. तुम्हाला सरकारला वाटले तुम्हाला दे, तुम्हाला जे आरक्षण द्यायचे तुम्ही अगोदरच डिक्लेअर करा. तुम्ही अजून का खेळवा लागलाय, तुम्ही कशाला येऊन द्या लागले मनोरंजन मुंबईत? तुम्ही घ्या ना मीटिंग आणि सांगा आम्ही या अशा पद्धतीचं आरक्षण देणार. क्युरिटी पिटिशनचा विषय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.